ये फिर आ गया। अभी मजा आएगा ना भिड़ो। लेकिन डायरेक्टर को पता था कहाँ पे सख्त लौंडे पिघलते हैं भाई, यहाँ पे पिघलते। मैं कहता हूँ एक बार और देखिए। लेकिन डायरेक्टर को पता था कहाँ पे सख्त लौंडे पिघलते हैं भाई, यहाँ पे पिघलते। मुझे प्यार है तुमसे हाँ। मैं कहता हूँ एक बार और देखिए। तर भावनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये। तर भावनो आजचा स्टेटस कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि चॅनलवर जे नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका। भावनो सबस्क्राईब केल्याशिवाय समोर जाऊच नका, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि असेच भन्नाट आणि कडक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दररोज तुम्हाला बघायला मिळेल। तर भावनो एडिटर स्पेशल व्हिडिओ झालेला आहे खतरनाक, फक्त तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। एडिट करायचं कसं आहे ते माझ्यावरती सोडून द्या, आणि मी तुम्हाला एडिट करायचं ते सोप्या पद्धतीने सांगणार आहे। फक्त तुम्ही आपलं मटेरियल आणि अलाइट मोशन जे आहे ते डाऊनलोड करून घ्यायची आपल्या वेबसाईटवरून। तुम्ही तिथे वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये एकदा चेक करून घ्या, आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा। तर गुगलला जाऊन तिथे तुम्ही एकदा सर्च करून घ्या भावना, आपली वेबसाईट www.dmcreationyt.in हे ऑफिशियल वेबसाईट सर्च करून घ्यायची, आणि ते आपल्या फ्रीमध्ये सर्व मटेरियल भेटून जाईल। तर ओके, तर आता आपल्याला सिम्पली आता काय करायचं नाही, अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर आपला प्लसच्या बाजूला प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं, आणि बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपेड इथे इम्पोर्ट करून घ्यायचं तुम्हाला आपल्या वेबसाईटवरून। त्याला कोणताही प्रकारचा पासवर्ड नाही, त्यात काही विषय नाही, फक्त तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करत चला। तर भावन तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्टमध्ये अशा पद्धतीने इंटर व्हायचं, इंटर झाल्यानंतर ते बघशील अशा पद्धतीने छोटीशी बिटमार्क प्रोजेक्ट होणार आहे, फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। तर भावन प्लस आकाने आणि इमिडियामध्ये जाऊन तुम्ही इथून एक व्हिडिओ क्लिप ॲड करून घ्यायची। पहिल्यांदा मी तिथे तुम्हाला दाखवून देतो भावनो, तुम्हाला 5 सेकंदाची ही जी ती व्हिडिओ क्लिप इथे ॲड करायची, आणि राहिलेला एक्स्ट्रा पार्ट अशा पद्धतीने कट मारून घ्यायचा। तर इथपर्यंत झाल्यानंतर भावन तुम्हाला समोर एक व्हिडिओ क्लिप ॲड करायची 14.4 सेकंदापर्यंत। इथे बघू शकता अशा पद्धतीने 14.4 सेकंदापाशी येऊन तुम्हाला प्लस सेकंड आणि मिळण्यामध्ये जाऊन तुम्हाला इथून 1 सेकंदाची एक अशा पद्धतीने हे जे ती व्हिडिओ क्लिप तुम्हाला अशा पद्धतीने ॲड करून घ्यायची। मी इथे ॲड करून दाखवतो, तुम्हाला बघू शकता अशा पद्धतीने ॲड करून तुम्हाला इथे व्यवस्थित पद्धतीने सेट होऊन जाईल भावनो, त्यात काय विषय नाही, फक्त तुम्ही इमेजेस अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचा नंतर। तर अशा पद्धतीने इथपर्यंत तुम्हाला ही प्रोसेस करून घ्यायची, आणि इथे 5.6 बिटला यायचा व्हिडिओ क्लिप जिथून ॲड करायला सुरुवात केली तिथे येऊन म्हणजे लास्ट पोझिशनला अशा पद्धतीने इथपर्यंत यायचं। इथे बघू शकता अशा पद्धतीने या बिटपाशी यायचं, प्लस सेकंड आणि मिडियामध्ये जाऊन भावनो तुम्हाला इथून जे आहे ते आपले इमेजेस ॲड करून घ्यायचे। मी इथे इमेजेस ॲड करून घेतो, तर बघू शकता मी तुम्हाला इथे ॲड करून दाखवतो। पहिल्यांदा अशा पद्धतीनं कोणता पण एडिटर स्पेशल इथे इमेजेस ॲड करायचा, आणि पुढच्या बिटवर जाऊन राहिलेला एक्स्ट्रा पार्ट जे आहे ते डिलीट करून घ्यायचा, आणि इथून जे आहे ते डबल दुसरा एक इमेजेस ॲड करायचा। इथे ॲड केल्यानंतर पाहून तुम्हाला अशा पद्धतीने ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे जरा समोर यायचं, तुम्हाला जिथपर्यंत तुम्हाला जसं हवं तसं तुम्हाला इथे अशा पद्धतीने समोर यायचं, आणि प्लस मीडियामध्ये जाऊन अशा पद्धतीने एक आपली ज्या ॲपचा लोगो असेल आपल्या काइंड मास्टर आणि अलाइट मशीन जे आपण एडिट करत असतो त्या ॲपचा लोगो इथे ॲड करून द्यायचा। ॲड करून दिल्यानंतर फाईलने त्या लोगोवरती टच करायचं, आणि इथे मूव अंडरस्कोरमध्ये जायचं। मूव अंडरस्कोरमध्ये आल्यानंतर 2 नंबरचे असून जाऊन इथे एक अशा पद्धतीने ही प्लस की इथली जे ते प्लस की ती लावून घ्यायची। लावून घेतल्यानंतर दुसऱ्या बिटपाशी जायचं म्हणजे लास्टच्या बिटला जायचं, आणि इथे अशा पद्धतीने प्लस की द्यायची, आणि हे जे ते तुम्हाला रोटेट करून घ्यायचं 90 डिग्री सेल्सिअसला अशा पद्धतीने रोटेट करून घ्यायचा, म्हणजे अशा पद्धतीचा इफेक्ट तुम्हाला दिसून जाईल भावना, म्हणजे तुम्ही डेमोमध्ये बघितलं असाल। तर तुम्हाला इथपर्यंत जे ते सिम्पल प्रोसेस करून घ्यायची अशा पद्धतीने जे सोपी प्रोसेस आहे भावना, फक्त तुम्हाला समजायण्यासाठी फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा। बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही ॲडजस्टमेंट करून घ्यायचं भावना। ॲडजस्टमेंट झाल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता सर्व जे ते आपले इमेजेस जे काय असतील ते सर्व इमेजेस तुम्हाला इथे अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचे। मी इथे पटापट ॲड करून तुम्हाला हीच प्रोसेस जे इथे फॉलो करून घ्यायची भावनो, इथे अशा समोर यायचं मी डबल तुम्हाला सांगतो। तर अशा पद्धतीने समोर येऊन इथून आपला कोणता पण अलाइट मशीनचा जो लोगो असेल तो इथे अशा पद्धतीने ॲड करायचा, मोमेंटरमध्ये जायचा, आणि 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथे प्लस की द्यायची, आणि एंडिंगला एक प्लस की द्यायची, आणि इथून रोटेट करायचा असा आपला हा जो इमेज आहे तो आपल्याला रोटेट करून घ्यायचा 90
-90 डिग्री सेल्सियस मध्ये अशा पद्धतीने रोटेट करून घ्यायचं। बघू शकता अशा पद्धतीने जे ते तुम्हाला हे प्रोसेस जे ते व्हिडिओ शोच्या शेवटपर्यंत करून घ्यायचं भावनो। आणि करून झाल्यानंतर आपला बॅक यायचं, बॅक आल्यानंतर आपल्या सेकेबर्ड प्रोजेक्टमध्ये यायचं भावनो। आणि सेकेबर्ड प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर पहिला फोटोवरती टच करायचं, इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन कॉपी पेट करायचा, कॉपी पेट करून आपल्याला बॅक यायचं मेन बिटमार प्रोजेक्टमध्ये। आणि इथे बिटमार प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर भावनो तुम्हाला काही पहिला इमेजेस काय अशा पद्धतीने दिसणार आहे, पहिल्या इमेजवरती टच करायचा आणि इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून द्यायचा। आणि हे जे ते तुम्हाला बॅग द्यायचं आणि दुसरा जे इमेज येईल आपला छोटा त्या इमेजेसला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचा। हे प्रोसेस तुम्हाला शेवटपर्यंत करून घ्यायचं भावनं। बघू शकता अशा पद्धतीने जेवढे पण आपले असे एक जे ते तुम्हाला अशा पद्धतीने बीटचे जे ते फोटो दिसतील त्याला हा इफेक्ट पहिला पेस्ट करून घ्यायचा। करून झाल्यानंतर बॅक येऊन आपल्या सेकेबर्ड प्रोजेक्टमध्ये यायचं आणि सेकेबर्ड प्रोजेक्टमध्ये येऊन आपल्या अलाइट मोशनच्या लोगोवरती टच करायचं म्हणजे इमेजवरती। आणि इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन सिम्पली आपल्याला बॅक यायचं, बॅक आल्यानंतर आपल्या मेन बीट प्रोजेक्टमध्ये यायचं। आणि मेन बिटमार प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता आपला जो आपल्या काइन मास्टरचा जो लोगो आहे त्या लोगोवरती टच करून अशा पद्धतीने पेस्ट करायचा। आणि त्याखाली बॅकग्राऊंडला जो इमेज दिला त्या इमेजला पण अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचा। आणि अशा पद्धतीने पेस्ट करून झाल्यानंतर भावन तुम्हाला जे ते काय करायचं नाही, इथे ब्लेंडर ऑन ऑपॉसिटी जाऊन याची जिथे ऑपॉसिटी तुम्हाला इथे 60% करून घ्यायची भावनं। पहिल्यांदा हे काम करून घ्यायचं माझ्या लक्षात नव्हतं, मी त्यामुळे आधी सांगितलं नाही, तर तुम्हाला 100% हे जे ते काम करून घ्यायचं म्हणजे याची ऑपॉसिटी जी आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने कमी करून घ्यायची म्हणजे तुम्हाला 60% ठेवून द्यायची अशा पद्धतीने। आणि जो आपला इफेक्ट असेल दुसरा वाला तो इफेक्ट तुम्हाला अशा पद्धतीने इथे पेस्ट करून द्यायचा। बघू शकता भावनो दुसरा इफेक्ट जे आहे ते या दोन्ही इमेजेसला आपला पेस्ट करून घ्यायचा आणि पहिल्या इमेजला पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। आणि इथपर्यंत झाल्यानंतर भावनो फर्स्ट पोझिशनला यायचा, प्लस सेकंड आणि मीडियामध्ये जाऊन तुम्हाला इथून जे ते ब्लॅक शॅडो पेन जे ॲड करून घ्यायची मी इथे तुम्हाला दाखवून दाखवतो। तर आपली इथून ब्लॅक शॅडो पेन जे अशा पद्धतीने ॲड करून घ्यायची भावनो, ॲड करून त्याला फिल स्क्रीन करून घ्यायचं, फिल स्क्रीन व्हिडिओच्या शेवटपर्यंत जायचं आणि अशा पद्धतीने फिल स्क्रीन केल्यानंतर इथून एक बॉर्डर पेन जी ॲड करून घ्यायची। आणि बॉर्डर पेन जी ॲड करून झाल्यानंतर भावनं व्हिडिओच्या शेवटपर्यंत जाऊन आणि आपल्याला फर्स्ट पोझिशनला यायचं आणि प्लस सेकंड आणि मीडियामध्ये जाऊन आणि तुम्हाला इथून एक एडिटर नावाची अशी खतरनाक प्रकारे पी एन जी बनवून दिलेली आहे। ती ही अशा पद्धतीने पी एन जी तुम्हाला अशा पद्धतीने ती ॲड करून द्यायची जे की तुमचा याखालती तुमचा लोगो पण आला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला सेट करून द्यायची। मी ते असे मूळ ॲड्रेसमध्ये जाऊन अशा पद्धतीने सेट करून घेतो, तुम्ही पण इथे स्क्रीनमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने सेट करत आहे। तर तुम्हाला ही जी आहे ती प्रोसेस करून घ्यायची पूर्णपणे आपल्या स्टेटसपर्यंत। बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला आपलं स्टेटस बघायला मिळणार, त्यामुळे खतरनाक प्रकारे दिसते ॲनिमेशन भेटलेलं आहे आपल्या व्हिडिओला। तर व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून टाका आणि चॅनल जे नवीन आला असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका। तर आता भावनं पूर्णपणे आपलं स्टेटस बनलेलं आहे, तर आता याला शेव करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचं आणि खाली एक्सपोर्टवरती टच करून आपल्या गॅलरीत फुल एच डीमध्ये सेव्ह करून घ्यायचं। तर भावनं आता जे ते आपलं स्टेटस पूर्णपणे एच डीमध्ये आपल्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल। तर भावनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय चॅनलवरून जायचं नाही, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असेच कडक आणि भन्नाट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दररोज तुम्हाला बघायला मिळेल, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भावनो आजच्या व्हिडिओ तिथं भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।